तेरी आंखों में बाबा लाखो, तेरी आंखों में बाबा लाखो। नमस्कार मित्रांनो, मी सदानंद राठे, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये मी स्वागत करते। मित्रांनो, आज जो मी विषय घेणार आहे तो आज आपल्या कोरोनाच्या लॉकडाऊन बद्दल। मित्रांनो, आज जी परिस्थिती चाललेली आहे ती आज खूप भयंकर परिस्थिती चाललेली आहे, आणि ह्या परिस्थितीमध्ये आज आपल्याला जगणं खूप मुश्किल होण्याची पाळी आली। परंतु मित्रांनो, तुम्ही आपला धीर सोडू नका। कारण काय माहिती आहे, कसं असतं, रात्र आली ना की मग सकाळ होणारच। म्हणजे कुठलीही परिस्थिती ना एकसारखी कधी राहत नाही, ती परिस्थिती बदलते। तेच दिवस सारखे राहत नाही, म्हणतात ना हे दिवस आहे ना हे पण जातील। आपले त्यावेळी चांगले दिवस होते ते चांगले दिवस गेले, तसे वाईट आले वाईट दिवस आले तसे पण ते वाईट दिवस पण जाणार। मित्रांनो, म्हणून तुम्ही ह्या वेळेला तुम्हाला सगळीकडे काय कमतरता भासेल, तुम्हाला अन्न धान्याची कमतरता भासेल, तुम्हाला पैसे कमी पडतील, बऱ्याचशा तुमच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, तुम्हाला खूप कमी पडतील। पण मित्रांनो, ना एक महत्त्वाची गोष्ट काय म्हणजे धीर धरलं पाहिजे, धीर धरून तुम्ही पुढे चालला पाहिजे। कारण काय माहिती आहे, ह्या वेळेला काय माहिती आहे, धीरोत्तम व्हायला पाहिजे, म्हणजे धीर धरणं खूप गरजेचं आहे। कारण ह्या वेळेला ना झालं काय म्हणजे, समजा आपण लॉकडाऊनमध्ये बाहेर गेलो, समजा सरकारने उद्या समजा हे लॉकडाऊन उघडलं, विचार करा 2 मिनिटात सगळी रस्त्यावरती माणसं येतील, ज्यांना कोरोना झाले ती पण माणसं येतील रस्त्यावरती। मित्रांनो, मग त्यांच्या बाजूला आपण जाऊन बसलो, मग आपण तो कोरोना आपण आपल्या घरात घेऊन येणार, आणि घरात घेऊन आल्यानंतर मग पुढची परिस्थिती काय भयानक असेल। म्हणजे आज जर आपल्या जर मुंबईसारख्या शहरामध्ये 2000 दर दिवसाला जर पेशंट वाढतात आहेत मित्रांनो, तर ती एक चिंतेची एवढी मोठी विषय होतो। मग जर आणि जर विषय जर वाढले, सरकारचं काय, मंत्रिमंडळ आहे, सरकार आहे, ते आपल्या घरात सुरक्षित राहतील, त्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे, जे लोक आहेत ते घरी राहतील, पण गरीब जो माणसं आहे तो बाहेर येणार आणि आपल्या पुऱ्या फॅमिलीत तो कोरोनासारखा आजार घेऊन जाणार, आणि तो आजार घरी घेऊन गेल्यानंतर तो आपल्याच माणसांवरती अटॅक करणार ना, म्हणजे आपण नेस्तनाबूत होणार ना। म्हणून मित्रांनो, थोडासा ना धीर धरा। ह्यावेळेची ही जी परिस्थिती आहे ना, तुम्ही ना स्वतःवरती नियंत्रण मिळवा। भले तुम्हाला ना चटणी भाकर खायला लागली ना, तर तुम्ही खा थोडे दिवस। आत्ता काय, आता पावसाला किती, आता जून महिना यायला किती, तर थोडे दिवस आले, एक आठवडा राहिला, आठवड्यानंतर आपण सर्वजण आता परत पावसाचं वातावरण निर्माण होईल, छान वातावरण निर्माण होईल, त्यानंतर हिरवळ निर्माण होईल, आणि काय माहिती आहे, कोरोनाचा जो प्रकोप आहे ना तो हळूहळू कमी होईल। पावसामध्ये जे कोरोनाचे जे काय असले अँटीबॉडीज असेल ते सगळ्या वाहून जातील समुद्रात, काय राहणार आहे। आणि शेवटी ऋतुमानाप्रमाणे पण आपली प्रकृतीमान पण बदलते ना। त्याच्यामुळे मित्रांनो, जसा एवढ्या दिवस तुम्ही जसा धीर धरलात, आज मला वाटतं की साधारण आज 2-2.5 महिने झालेत या गोष्टीला, 3 महिने झाले, पण तुम्ही 3 महिने तुम्ही धीर धरलात, सरकारला तुम्ही सहाय्य केलात, ही चांगली गोष्ट आहे। कोणी तुम्ही आता कुठल्या राजकारणाच्या गोष्टी आपण ह्याच्यात बोलूया नको, काय करूया नको, कारण राजकारण हे राजकारणच असतं। म्हणतात ना, सामान्य माणूस म्हणतो राजकारण हे गजकारण आहे, आपण ह्याची बाजू घेतो त्याची बाजू घेतो आणि आपल्याच आपल्या माणसांबरोबर आपण भांडत राहतो, काय उपयोग नाही। मित्रांनो, जसे जे दिवस आलेत ना ते तुम्ही आनंदाने घालवा। त्या सरकार पण तुम्हाला काय देते, तुम्हाला फ्रीचं ते तांदूळ देते, ते तांदूळ घ्या, त्याच्यावरती काय दिवस जातात ते काढा। आणि असं काय नाही आहे की एकदमच आपण आपल्याला काय खायला नाही मिळणार नाही, आपण उपाशी राहणार। आज आपली मुंबई आहे ना, एवढ्या लाखो परप्रांतीय ना पोसत होती, त्या जाता बाहेर जाताना आपल्याला दिसतात आहेत ना, त्या आज आपल्याला लक्षात येतं की आपल्या मुंबईमध्ये केवढा मोठा पैसा हे परप्रांतीय लोक घेऊन निघालेत। ही आज ज्वलंत परिस्थिती येते ना, ही ज्वलंत परिस्थिती आहे। ह्या ज्वलंत परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये एवढा सारा पैसा आहे, हा एवढा सगळा पैसा असल्यामुळे आपली मुंबई चालली आहे। आज तुम्हाला मित्रांनो काही कमी नाही पडणार आपल्याला, या 8 दिवसात ना परत सगळं वातावरण निवळेल असं मला मनापासून वाटतं।
परत हे सगळे कोरोनाचे पेशंट खूप कमी होतील। मुंबईमध्ये आता मुंबईमध्ये काय हे नाही आहे, मुंबईमध्ये असं काय म्हणजे मोठं बोलताना कोरोनाचा हब झाला आहे, हब झाला आहे, काय नाही मित्रांनो, हब वगैरे काय नाही आहे। आपली मुंबई म्युन्सिपॅलिटी कॉर्पोरेशन जे आहे ना खूप असं छान काम करते। तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्हाला सांगतो जे काय जे चेकिंग करणारे जे आरोग्य सेविका आहेत, पोलिओचे आहेत, ज्या सेविका आहेत, ह्यांना सगळ्यांना घरातले प्रत्येक माणसाने माणसं माहिती आहेत। मुंबई महापालिकेत जरी जरी समजा मुंबईचा समजा जरी झोपडपट्टीमध्ये असले ना तर प्रत्येक घराची नोंद आहे, त्या घरात कोण राहतो, किती मुलं राहतात, किती माणसं राहतात। मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन पोलिओच्या वेळेला जे सर्वेक्षण करतात ना त्या वेळेला एका बालकाला ते लोकांना सोडत नाहीत पोलिओ द्यायचा। आज आपला आपला देश पोलिओ मुक्त झाला आहे। आज आपल्या देशामध्ये पोलिओ आहे का, हद्दपार केला, म्हणजे पोलिओ म्हणजे विचार करा काय होत होतं, होत होतं ते की माणूस काय हँडिकॅप होऊन जायचा। आणि आज जी माणसं आज ते आपल्याला दिसत नाही आहेत, तशी नाही आहेत माणसं कोण पोलिओचं वगैरे। पण हे जे सगळं काम हे मुंबईसारख्या ठिकाणी एवढ्या सगळ्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये एवढे परप्रांतीय असताना एवढी एवढी अनावश्यक वस्ती असताना ज्यांची नोंद नसताना सुद्धा मित्रांनो ह्या मुंबईने सगळ्यांना तारलंय तारलंय। काय खबरताय तुम्ही मराठी शिवरायांचे तुम्ही माणसं, जय शिवराय, शिवाजी महाराजांनी जे धैर्य शिकवलं ना ते धैर्य आज तुम्ही स्वतःमध्ये आणा मित्रांनो। काही नाही, सर्व चांगलंच होणार। जे आज होत आहे ना त्याला जबाबदार कोण हे आज आपण सोडून देऊया। आज जे तुम्ही सहकार्य सगळ्यांना तुम्ही करताय किंवा तुम्ही स्वतःच्या घरी राहताय आणि आज तुम्ही लोकांना पोलीस यंत्रणेला तुम्ही सहकार्य करताय, डॉक्टर लोकांना सहकार्य करताय, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये किती शांतता आहे। कुठल्याही प्रकारचा आपल्याला एक तिथे आपल्याला जी आज मुंबई आज जी भडकून उठायची बाळासाहेब साहेबांच्या एका वाक्यावरती मुंबई बंद होत होती आणि त्यावेळेला पण एक अशा प्रकारची जी स्तब्धता असायची, पण आज कुठल्याही प्रकारचं काही एवढं सगळं संकट असताना सुद्धा आज मुंबईने मुंबईतल्या आता म्हणतात ना आज मुंबईच्या BMC ने यांनी महाराष्ट्र सरकारने सुद्धा मुंबईला खूप तारलंय। एवढे जर माणसं आपलीच ना महाराष्ट्रातली जर परराज्यात असते ना तर परराज्यातल्या लोकांनी ना आपल्या वतीनं खूप कोप केला असता। आपली मुंबई किती उदार हे मराठी माणसं आहोत ना आपण, किती उदार अंतकरणाची आहोत बघा मला। आज आपण एवढ्या परकीयानं आज आपण ते हे थारा दिलाय, त्यांच्याबरोबर आपण बंधुभावाने राहत होतो, त्यांना पण आपण सांभाळलंय। या मुंबईने सगळ्यांना कवेत घेतलंय। ही उगाचच नाही मुंबई ही पुऱ्या पुऱ्या भारताची राजधानी ओळखली जात आणि ही भारताची राजधानीच राहणार मित्रांनो। मुंबईमध्ये पैसा भरपूर येणारच, कुठल्याही प्रकारची जरी ऑफिस इकडे गेली तिकडे गेली आपल्या मुंबईमध्ये काय कमी काही कमी पडणार नाही। आपल्या मुंबईमध्ये आपल्या मुंबईमध्ये काही पडणार नाही, काही कमी पडणार नाही दोस्तांनो। तर तुम्हाला सांगतो तर तुम्ही अजिबात घाबरू नका। आता राहिलेत इन मीन की नाही 15 दिवस बस, त्याच्यानंतर ना रुग्णसंख्या एकदम झपाट्याने कमी होईल दोस्तांनो, माझी तर खात्री आहे, 100% खात्री आहे। आणि त्याच्यानंतर ना सगळं जनजीवनाला एकदम सुरळीत चालेल, काही घाबरू नका। आणि जे सध्याचं लॉकडाऊन आहे ना त्या लॉकडाऊनमुळे ना BMC ला ना जी काय जी कामं आहेत अडलेली ती करायला पण सोपस्कर जात आहे, म्हणजे उद्या पावसामध्ये मुंबई तुंबणार नाही। आत्ता BMC ने सुद्धा की नाही सुंदर सगळे रस्ते बांधलेत, आता सिमेंट काँक्रीट रस्ते बांधलेत। माझ्या विभागात बघतोय तर त्या ठिकाणी सुद्धा सुंदर सुंदर रस्ते बांधले गेलेत, म्हणजे आज मुंबई महापालिकेने पण अशी सुंदर कामं केली आहेत। म्हणजे जी मुंबईची गेल्या वर्षी तुंबई झाली होती ह्यावर्षी ना एवढे सुंदर रस्ते बनवले, कुठल्याही प्रकारचे कुठे खड्डे तुम्हाला दिसणार नाहीत दोस्तांनो। असे सुंदर सुंदर रस्ते ते दिसतंय ना, ते बोलायला काय हरकत आहे, छान बनवलंय, खूप छान काम करतायत मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन। मी त्यांची बाजू घेऊन बोलत नाही दोस्तांनो, पण दिसतंय ना माझ्या आजूबाजूला रस्ते बनतात आहेत, मी बाईक वरून फिरतो तिकडे रस्ते बनलेच आहेत, बनतात आहेत। पण पेवर ब्लॉकचे रस्ते होते ते चेंज झाले, त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनले आहेत। आणि आत्ता एवढं छान बनतंय मुंबई, छान बनतंय ना, उलट तुम्ही आनंदी व्हा। आत्ता काय
समजा हा मे महिना गेला, महिना आपण सगळे मराठी माणसं कुठे असतो या वेळेला? गावाला असतो. आपल्याला काय फरक पडला होता? मी तर म्हणतो की नाही, आपल्या मराठी माणसांना या दोन महिन्यामध्ये काही नाही फरक पडला मित्रांनो. कारण आपण सर्व ह्या दिवसामध्ये आपण गावी मुलांचे परीक्षा झाल्या मार्चमध्ये, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात 15 तारीखपासून आपण गावाला असतो. मग हे जे लॉकडाऊन आहेत हे आपल्याला एन्जॉय करायचेच दिवस होते, फक्त आता आपण घरात आहोत. फरक एवढाच आहे, बाहेर वातावरण बघितलं तर अतिशय सुंदर आहे, गर्मी पण नाही या वेळेला, का तर प्रदूषण नाही, वेगळी सगळी वाहनं सगळी बंद आहेत, किती सुंदर वातावरण आहे, सुंदर सुंदर आज आपण प्राण्यांचे आपल्याला आवाज ऐकायला येतात बाहेर, नाही तर पहिली कावळ्यांची कावकावशिवाय दुसरं काय ऐकायला येत नव्हतं. आत्ता किती सुंदर दिसतंय मुंबई, छान मुंबई दिसतंय आज. मुंबई एकदम म्हणजे एकदम आपल्या म्हणतात ना नैसर्गिक सौंदर्याने नटलेली दिसते. आज मुंबादेवी खूप खुश असणार ह्याच्यावरती. भले तो कोरोना आला, ह्याच्यापूर्वी पण महामारीचे बरेचसे रोग आले, स्पॅनिश फ्लू आला, पटकीचा रोग आला, कितीतरी रोग आलेत मित्रांनो. त्यावेळी त्या लोकांनी त्यावेळेला त्यावेळी त्याला समोर गेलेत ना बरं. आता तो कुणी आणला, कसा आणला, कधी आणला, आता त्याच्यावर आपण विचार करूया नको. आता कोणाला आपण कितीतरी दोष दिला त्याचा उपयोग काय मित्रांनो? कोणाला तुम्ही दोष देणार, किती दिवस देणार? मग त्याच्यातून मार्ग काढायचा विचार करूया आपण. आता प्रश्न निर्माण झालाय, आता त्याच्यातून गव्हर्नमेंट मार्ग चांगला काढतोय. हा विरोधी पक्षांची भूमिकाच असते नेहमी, किंवा त्यांना आपल्या एखादे त्यांचे एखादे गोष्टी वया गोष्टी दाखवायच्या दाखवून देत, त्या कोणते दाखवायलाच पाहिजेत ना. एखादा तुम्ही घरामध्ये जरी तुम्ही जरी समजा एखादं काम केला ते सगळ्या सदस्यांना आवडतं का? ते एखादा माणूस म्हणतो अरे नाही कसलं काम केलं ते बरोबर नाही केलं काम. म्हणजे घरामध्ये आपण एखादी जर भाजी जरी असली तर 5 माणसं आहेत, त्यातल्या एखाद्याला एक भाजी आवडत नाही ना, तर कसली भाजी मला नाही आवडत ती. चार माणसं मस्त खातात, 5व्याला नकोशी होते, तसा विरोधी पक्ष आहे. अरे ठीक आहे ना, बाकीच्यांचं तुम्ही त्याची सगळ्यांची चिंता सोडा. आज तुम्ही ना एकजुटीने आहेत ना, तुम्ही बघताय ना आज जे काही राजकारण आहे, आज राजकारण तर मला दिसतच नाही ह्या गोष्टीमध्ये. आज जे आज आपल्या मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी आपल्याला टीव्हीवरती येऊन फेसबुक लाईव्ह होऊन आपल्याला खरी खरी माहिती देतात, कुठे ती माहिती लपवत नाहीत. मेन म्हणजे सांगण्यासारखी ही गोष्ट सुंदर आहे, कुठल्याही प्रकारचं राजकारण दिसत नाही आहे, कुठल्याही प्रकारचं गजकरण दिसत नाही आहे, गंदगी दिसत नाही आहे, खरेपणा सत्यपणा. बाळासाहेबांचा हाच बाणा होता ना, उद्धव साहेबांचा पण तोच बाणा आहे, मला खूप आवडतो. त्यांनी अजूनपर्यंतही आपला महाराष्ट्र खूप छान सांभाळला आहे आणि मला गॅरंटी आहे ते हे हापुढे पण ते चांगलं सांभाळतील. परंतु त्यांना ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांना वावच मिळाला नाही काम करायला, तर तुम्ही त्यांना दोष कसला देणार? तर मित्रांनो राजकारण ही गोष्ट बाजूला ठेवूया, कोरोनाचं संकट निघून जाईल, तुम्ही धैर्याने राहा, चांगले राहा, जे काय असेल ते मीठ भाकरी खा, त्याच्याने तुमचं सगळं ठीक होईल. मिळते सगळं, सरकार देते ते देते, कोण नाही इकडे तिकडे मित्रमंडळी सगळे आपले आहेत बरोबर. आपण त्याच्याने कधी मरणार नाही आणि परमेश्वर एवढं ना हे नाही आहे, काय म्हणतात ना, क्रूर नाही आहे परमेश्वर, कधीही क्रूर नाही आहे, तो दयाळू आहे. किती जरी वाईट गोष्टी झालेल्या असतील ना तो सांभाळतो आपल्याला, सांभाळणार तो आपल्याला जबरदस्त. ह्याच्यावर तुम्ही जबरदस्त विश्वास ठेवा, परमेश्वर मला सांभाळणार, माझ्या फॅमिलीला सांभाळणार, माझ्या मुंबईला सांभाळणार, माझ्या महाराष्ट्राला सांभाळणार, पर्यायाने देशाला पण सांभाळणार. ही एक तुम्ही एक ना जबरदस्त तुमच्यामध्ये ना ताकद निर्माण करून ठेवा मित्रांनो. तुम्ही सतत असा विचार करा की हे ह्या संकटातून आम्ही बाहेर येऊच आणि आपण व्यवस्थितपणे यातून मार्ग काढू आणि आपण कोरोनाला हरवायचं काय, तो गेला हरलाला आहे तो. एवढा आपण एवढ्या तपासण्या केल्या ना कुठल्या राज्यात झाला नाही, तेवढ्या तपासण्या आपल्याला झाल्या, तेवढंच होतंय, सर्दी फ्ल्यू वगैरे होतोय, बरे होऊन लोक पण येतात आहेत ना. असं तर नाही ना काही मृत्यूचं काय एवढ्याचं काय तांडव निघालं असं काही नाही मित्रांनो. खूप छान झालंय, कितीतरी खूप चांगल्या पद्धतीने आता होईल. आतापर्यंत धीर धरलात आणि धीर धरा, सर्व चांगलं होईल. म्हणतात ना जो धीर देतो ना, म्हणतात ना एक म्हणतात ना साईबाबांचा एक आहे ना
साईबाबांचं काय एक वाक्य माहिती आहे ना, काय वाक्य आहे तुम्हाला माहिती आहे ना, सबका मालिक एक बोलतं ना, सबका मालिक एक आहे. आणि तो म्हणतात ना, जो म्हणतात ना, श्रद्धा आणि सबुरी. सबुरी खूप कामाला येणार तुम्हाला. त्याने सांगितलं श्रद्धा आणि सबुरी, श्रद्धा ठेवा त्या परमेश्वरावर, तरी सबुरीने चाला. बघा हे साईबाबा, हे हिंदुस्थान, हे आपलं हिंदवी स्वराज्य, शिवाजी महाराजांचं स्वराज्य, आज आज आपलं हे जे शिवाजी महाराज राज्य आहे किंवा आपलं महाराष्ट्र, ह्या संकटातून बाहेर पडेल. आई तुळजाभवानी आपल्या संकटातून आपल्याला बाहेर काढेल आणि आपण सुखे नव आपलं महाराष्ट्र अव्वल नंबरवरती पुऱ्या महाराष्ट्र पुऱ्या देशामध्ये नंबर वनवर येईल. आणि मित्रांनो, जी काय पोकळी आता निघालेली आर्थिक व्यवस्थेमध्ये ती पण भरून येईल आणि आपलं आपण पुढेच राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र.